FRCA 24 तास एक पाऊल पुढे. थोडा आपण पुढे जाऊया, नंतर तुम्ही इंग्लंडला FRCS करायला गेलात. हो, पण त्याच्या आधी मी मुंबईमध्ये 2.5 वर्ष केलं काम. आणि त्या ठिकाणी स्वतः शस्त्रक्रिया सुरू केल्या. पुस्तकात वाचून हळूहळू नवीन पद्धती शिवून काढल्या. स्वतःच गुरु बनून त्या पद्धत काय होती की अनिशिया जर द्यायचा असेल तर कुठल्याही MS न झालेल्या माणसाला शस्त्रक्रिया करता येणे शक्य नाही. मी तेव्हा फक्त MBBS होतो. तर मला वाटते जे डिफिकल्टी मधनं मार्क काढतात ते लोक होतात क्रिएटिव्ह सक्सेसफुल. म्हटलं मला तर मार्क काढता शक्य आहे. आणि त्याच वेळेला नशिबाने माझे पुस्तक वाचनामध्ये आलं की भूल न देता फक्त तात्पुरता तो लहानसा भाग अनेस्थेसिया देऊन शस्त्रक्रिया करता शक्य आहे का. ते पुस्तकाचा मी अभ्यास केला आणि ते काम सुरू केलं. तो आश्चर्य वाटेल मी त्या काळामध्ये शस्त्रक्रिया सुरू केल्या. हार्निया, हायड्रोसी, फ्रॅक्चर केसेस, इंजेक्शन द्यायची, याला म्हणतात लोकल अनेस्थेसिया. या लोकल अनेस्थेसिया आणि पुढे लंब सांगता शक्य मला खूप मोठी संधी जाऊन लागली. अशा प्रकारच्या सर्जरीज तुम्ही पहिल्यांदा केल्यात? हो, ही पद्धत होती माहिती पण कुणी करत नव्हते लोक. इट वॉज नोन बट नॉट प्रॅक्टिस्ड. का प्रॅक्टिस करत नव्हते? त्याला वेळ लागतो, त्याला हळूवार काम करावं लागतं, कौशल्य लागत. यू मस्ट हॅव डेलिकेट हँड्स. कारण त्या मग पेशंटला तो किंचित गुंगीच नाही झोपेच औषध द्यायचं, त्याला थिएटरमध्ये घेऊन जायचं, त्या कानात बोळे घालायचे, डोळ्यावर पॅट ठेवायचं, आणि मुख्य म्हणजे शस्त्रक्रिया करताना न बोलता करायचं शांतपणे काम. आणि हे करायला वेळ लागतो, स्किल लागतं, पण याने वाढतो तो कॉन्फिडन्स. सर, नंतर तुम्ही FRCS ला इंग्लंडसाठी गेलात. त्याच्या आठवणींवर जाण्याआधी मला एक प्रश्न विचारायचा आहे. FRCS ला जाताना तुमच्या वडिलांनी तुम्हाला काय सांगितलं? मी बोटीने गेलो 9 सप्टेंबर 1957. तुम्ही विमानाने नाही गेलात पहिला? तेव्हा विमानाची पद्धत नव्हती. बोट किती दिवस लागायचे इंग्लंडला जायला? 15 दिवस. 15 दिवस, बर. तेव्हा 9 सप्टेंबरला सकाळी बोट निघाली आमची. तर 8 सप्टेंबरला माझ्या वडिलांनी बोलावलं. तेव्हा ते मुंबई मध्ये जज होते. किशोर जायचा आधी आहे त्या मलबारीच्या बंगल्यावर बरोबर समुद्र होता. किशोर एक मला मित्र म्हणतात की मी तुझ्यासारख्या मुलाला, अविवाहित मुलाला पाठवते इंग्लंडला. तिथं तो रमून जाईल, तिथल्या मुलीवर लग्न करेल, आणि मुख्य म्हणजे ही विल नॉट कम बॅक टू इंडिया. भारतात परत येणार नाही. असे त्यांच्या लोकांना सांगितलं होतं की दादासाहेब जरा विचार केलात का, तर म्हणाले मला खात्री आहे यू विल कम बॅक. तेही म्हणाले की तू शीख सर्जन हो, पण एक की या देशामध्ये तुझी गरज जास्त आहे. तुला इंग्लंडमध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी मिळतील, तो हात चांगला असं मी ऐकलेला आहे, पण तू त्या देशामध्ये राहू नकोस. या देशात जे तुला शिकवलेलं आहे तिथल्या लोकांच्या करता येतो. पण त्यानंतर तुम्ही अनेक वेळा परदेशी गेलात, परदेशी सुवर्ण संध्या तुम्हाला मिळाल्या असतील. केवळ ह्या वडिलांच्या एका संध्यामुळं तुम्ही कधीही पुन्हा परदेशात सेटल व्हायचा विचार केला नाही? असं काही नाही असं का, वडिलांनी मला सल द्यायचं, पण हे असं होतं मला इंग्लंडमध्ये मन रमलं नाही. हो, का असं झालं? इंग्लंडमध्ये काम छान होतं, खूप शिकलो गोष्टी तिथे. तुम्ही तर FRCS च्या दोन्ही परीक्षा पहिल्या प्रयत्नात अतिशय चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेला होता, आणि सर्जन म्हणून तुम्ही प्रचंड नावलौकिक मिळवलेला होता. अनेक अवघड शस्त्रक्रिया केलेल्या होत्या. मला वाटतं 3-4 हॉस्पिटल मध्ये तुम्ही काम केलं होतं. पण तरी तुमचं मन नाही रमलं? अजिबात नाही. का सांग का, तो काय काय होता? देश, स्वातंत्र्य, स्वातंत्र्या, आपला देश. कोणत्या वर्षी हे सगळं झालं? 1957-61. बर, म्हणजे महाराष्ट्राची, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती त्या काळात होत होती, तो काळ एक प्रकार. हा, पण त्यापेक्षाही
मी भारताचा नागरिक ही गुण महत्वाची होती. मला प्रांत फार प्रेमाशाला भाग नाही काही. आय एम एन इंडियन. पण सांगा त्या ठिकाणी आमचं जर काम सोडलं तर मला इंग्लंडमध्ये रसच वाटला नाही. त्यांची हवा, त्यांचा आहार, त्यांच्या पद्धती त्या मला पसवता आल्या नाहीत. वाणीतला एक दोष तुम्ही त्या ठिकाणी घेऊन गेलात. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बालपणी तुमच्या उच्चारातल्या दोषांमुळे तुम्हाला काही वेळा हिणवलं गेलं, एक प्रकारचा गुणगंड आला. इंग्लंडमध्ये असा अनुभव कधी आला? कधीही आला नाही. त्या चार वर्षाच्या काळामध्ये माझ्या मध्ये काही दोष असं कोणी दाखवलं पण नाही. आणि आपल्याकडे माहिती आहे प्रत्येक नाटकामध्ये, प्रत्येक म्हणजे खूप नाटकामध्ये, सिनेमामध्ये एक तोतरा हवा, एक तिरळा हवा, एक टकल्या हवा, शारीरिक व्यंगावर आपण भांडवल करतो आणि लोक हसतात खूप त्यावेळेला. एक कळलं मला इंग्लंडमध्ये शारीरिक व्यंगावर कुणी हसलं नाही मला. या गोष्टी त्यांच्याकडे घेणं बाय भाग आपल्याला. आणि ही तिच्या रोजच्या जीवनामधली सभ्यता आपल्याकडे त्याचा कम्प्लिटली नाही. आपल्याकडे नाही अजिबात नाही. आणि हे शिक्षण मला एक सांगा तुम्ही की तुमच्या या वाणीतल्या दोषावर म्हणजे एक प्रकारच्या तोतरेपणावर तुम्ही मात कशी केलीत? काय काय कष्ट केलेत? मी मात नाही केलं अजून. हा तोतरेपणा बायाबरोबर जाणार आहे. तुमच्या शब्दाला एक प्रकारे त्यागाचं वजन आहे आणि त्याहीपेक्षा त्याच्यामध्ये एक अनुभवाचा प्रकाश आहे. परंतु तरी सुद्धा तुमच्याशी बोलताना तुम्हाला अशा प्रकारचा दोष असेल असं कधी वाटत नाही. पण सांगू का तो दोष आहे ते भावना मला. पण मी एक केलंय, मी एक फार म्हण ऐकली, चांगली म्हण ऐकलेली आहे चिनी म्हण, इफ द प्रॉब्लेम हॅज नो सोल्युशन द प्रॉब्लेम डज नॉट एक्झिस्ट. क्या बात आहे. ते म्हटलं हे आपल्यावर आलं. पण हायकर ने विचार असा केला की न चालं न बोलता येता देखील हजारो रुग्णांनी माझ्यावर विश्वास ठेवला. ही मोठी गोष्ट आहे की नाही का? आपल्याला वाटतं की ज्या माणसा नीट बोलता येत नाही तो मनुष्य काय शस्त्रक्रिया करू शकणार आहे. पण मला वाटते लोकांच्या वाणीपेक्षा त्यातला मधला आतला माणूस समजतो तो महत्वाचा असतो. हो. आणि मग एक बाज ध्यान मिळालं मी इथं आल्यानंतर की माझा हात चांगला आहे, माझा लोक चांगलं कौतुक करतात. परंतु जर तुम्हाला खरोखर जर मोठं व्हायचं असेल, ध्यान मिळालं मी इथं आल्यानंतर की माझा हात चांगला आहे, माझा लोक चांगलं कौतुक करतात. परंतु जर तुम्हाला खरोखर जर मोठं व्हायचं असेल तर बोलता आलं पाहिजे. आणि मग इथं मला आठवले 1950 साली सुमारला अँड्र्यू बेवर्नरचे ग्रस्त आले होते. तुम्हाला माहिती आहे ही इंग्लंडमध्ये हेल्थ मिनिस्टर होते. आमचा तो मेडिकल कॉलेज मधला हॉल संपूर्ण भरला होता. आणि मला तेव्हा ध्यान मिळालं की अँड्र्यू बेवर्नमध्ये दोष होता वाणीमध्ये. आणि असा दोष असून देखील विन्स्टन चर्चिल त्याला घाबरायचे. विन्स्टन चर्चिल त्यांना घाबरायचे. तर बाळा कल्पना होती की बोलण्यामध्ये दोष असून देखील माणसाला चांगलं बोलता येणं शक्य आहे. हा कुठे ती व्हायरस डोक्यामध्ये गेला असावा, प्रूफ नाही, पण माझा अंदाज असा आहे की हे बी हो सकता है. एक पॉझिटिव्ह अटिट्यूड त्यांना तुम्हाला झाला. आणि मग एकदा आमचं काय झालं, आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये असताना एका मी कॉन्फरन्सला गेलो होतो आणि एक डॉक्टर फार छान बोलले. त्या डॉक्टरने मला पहिल्यांदा लिफ्ट दिला. अरे म्हटलं काय रे कामत, तू किती छान बोलतोस. मला कुणी बोलू शकतं? म्हटलं नाही रे मला बोलता शक्य नाहीये. मी तो घेऊन जातो आत्ता. त्यावेळेला आम्ही होतो चंदी रोडवर. त्यांनी गाडी टर्न केली, आम्ही ग्रँड रोडला आलो आणि ते प्रोफेसर कावळचे म्हणून ग्रस्त होते. त्या अंधाऱ्या जिन्यावरनं आम्ही वर गेलो, कावजीची बेल दाबली, एक पाचशे ग्रस्त बाहेर आले, एक खोली होती आणि ही वॉज टेकिंग क्लासेस हाऊ टू स्पीक. तर मी बोललो तर तुम्हाला माहिती की डॉक्टर यू आर अ व्हेरी वेल रेड मॅन, यू बी एबल टू टॉक. म्हणजे मला खरं वाटत नाहीये, पण मी क्लासेस घेईन. पण हे कारण मी म्हटलं एकटा क्लासला येईल, मी दुसरा येऊ शक्य नाही का, मला भीती वाटते. एक प्रकारचा न्यूनगंड होता. हो. आणि मला चार पाच क्लास कळलं की अरे मला माहिती आहे काय करायचं. आता ते पुढे मी क्लास तो पुढे कंट्रीब्युट केला नाही. आणि पुढल्या एक महिन्यामध्ये ब्लॅवस्की लॉज मध्ये मला टॉक झाला. 9 डॉक्टर आले होते. मी एक तासभर बोललो, मला खरं वाटलं नाही की मी बोलू शकतो.
हा पहिला साक्षात्कार. आणि त्यानंतर ही घडली कल्पना 1964 साली घडली असावी गोष्टी. आणि त्यानंतर मात्र आय डिंट लुक बॅक. झी 24 तास एक पाऊल पुढे.